नमस्कार पवित्र श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते या दिवशी नागांची पूजा केली जाते आणि त्यांना दूध अर्पण केले जाते द्वापर युगात कालीय नागामुळे यमुना नदीचे पाणी विषारी झाले होते जेव्हा ही बातमी भगवान श्रीकृष्णांपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी नागाशी युद्ध केले आणि त्याला यमुना नदी सोडून पाताळात जाण्यास भाग पाडले या प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी भयंकर विषारी नागाच्या भीतीतून ब्रजवासियांची मुक्तता केली म्हणून ब्रजवासियांनी श्रावण मासाच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नाग देवतेची पूजा करून त्यास नागपंचमी असे नाव दिले आता आपण नागपंचमीची कथा सांगूया एकदा एका शेतक्याच्या घरात तीन सून होत्या त्यांच्यापैकी सर्वात लहान सून विदुषी आणि सुशील होती पण तिचा कुणीही भाऊ नव्हता एके दिवशी मोठ्या सुनेने घर लिपण्यासाठी पिवळी माती आणण्यासाठी सर्व सुना एकत्र चलण्यास सांगितले मग सर्वजण खुरपी आणि डल्ला घेऊन माती खोदायला निघाल्या तेव्हा अचानक एक साप बाहेर आला मोठी सून खुरपीने त्याला मारू लागली हे पाहून लहान सुनबाईने तिला थांबवले आणि म्हणाली ताई त्याला मारू नकोस त्याचा काही दोष नाही हे ऐकून मोठी सून सापाला मारून देती आणि साप एका कोप्यात जाऊन बसला लहान सुनबाईने त्याला सांगितले आम्ही परत येतो तू इकडेच राहा असे म्हणून ती परत घरी गेली आणि घरातील कामात गुंगून गेली दुसऱ्या दिवशी तिला आठवले की ती त्याला वचन दिले होते मग ती आपल्या जाऊबाईंना घेऊन त्या ठिकाणी गेली आणि तिथे तो साप बसलेला पाहून म्हणाली सर भाऊ माझे नमस्कार स्वीकारा सापाने उत्तर दिले तू भाऊ म्हणाली आहेस म्हणून तुला सोडतो अन्यथा तुझे खोटे बोलण्याचे दंड देत लहान सुनबाई म्हणाली भाऊ माझ्याकडून चूक झाली आहे कृपया मला माफ कर साप म्हणाला ठीक आहे आजपासून तू माझी बहीण आणि मी तुझा भाऊ आहे तुला जे हवे ते मागून घेती म्हणाली भाऊ माझा कोणी नाही पण आजपासून तू माझा भाऊ झाला हेच माझ्यासाठी खूप आहे काही दिवसांनी सापाने मानवाचा रूप धारण केला आणि तिच्या घरात आलावं म्हणाला माझी बहीण सोबत येईल का मी तिला माहेरी नेईन घरातील लोकांनी विचारले हिचा तर कुणी नाही तो म्हणाला मी दूरच्या नात्यात तिचा भाऊ आहे लहानपणीच बाहेर गेलो होतो त्याचे विश्वास पटल्यानंतर त्यांनी तिला सोबत पाठवले मार्गात सापाने तिला सांगितले मी तोच साप आहे तुला कुठे त्रास झाला तर माझी शेपटी पकडून चाल लहान सुनबाईने तसेच केले आणि ती त्याच्या घरी पोहोचली तिथल्या धनसंपत्तीला पाहून ती अचंबित झाली एके दिवशी सर्पाच्या आईने तिला सांगितले मी बाहेर जात आहे तुझ्या भावाला थंड दूध दे तिला हे लक्षात राहिले नाही आणि तिने गर्म दूध दिले ज्यामुळे सापाचे मुख बिघडले हे पाहून सापाची आई दुःखी आणि रागावली परंतु सापाने तिला शांत केले आणि तिला तिच्या घरी पाठवण्याचा सल्ला दिला साप आणि त्याच्या वडिलांनी तिला भरपूर सोने चांदी वस्त्र वगैरे देऊन तिच्या घरी सोडले हे सर्व पाहून मोठ्या सुनेला ईर्ष्या झाली आणि तिने सांगितले तुझे भाऊ खूप श्रीमंत आहे त्यांच्याकडून आणखी ठाण आण सापाने आणखी सोन्याची वस्त्रे दिली मग मोठ्या सुनेने सांगितले तू जी स्वच्छतेची झाडू घेऊन आली आहेस ती सोनेरी असावी सापाने तिला सोनेरी झाडू देखील दिली सर्पाने तिला एक हिरावमण्यांचे मण्यांचे हार दिले ज्याचे कौतुक त्या देशाच्या राणीने ऐकले आणि राजा त्याला तिला आणण्यास सांगितले मंत्री सेठकडे गेला आणि ती हार तिला देण्यास सांगितले सेठने लहान सुनबाईला हार देण्यास सांगितले पण तिला ते आवडले नाही मग तिने सापाला स्मरण केले आणि त्याला मदतीची विनंती केली सापाने असे काही केले की तो हार राणीच्या गळ्यात जातात साप बनला आणि पर्त तिच्या गळ्यात आला तेव्हा तो पुन्हा मणिकांची झाला राजा खूप संतप्त झाला त्याने लहान सुनबाईला बोलावले आणि विचारले की तिने काय जादू केली आहे लहान सुनबाईने सांगितले की हार तिच्या गळ्यात खरे मण्यांचे बनते आणि इतरांच्या गळ्यात साप बनते राजा यावर विश्वास ठेवला आणि तिला बक्षीस देऊन तिच्या घरात पर्त पाठवले तिच्या धनसंपत्तीमुळे तिच्या नंदेने तिच्या पतीला सांगितले की तिला कोणते तरी धन मिळत आहे हे ऐकून तिचा पती तिला विचारतो की हे धन कोणी दिले तेव्हा ती सापाला स्मरण करते आणि साप प्रकट होतो तो म्हणतो जर माझ्या बहिणीच्या आचरणावर संशय घेतलास तर मी तुला चावे हे ऐकून लहान सुनबाईचा पती खूप आनंदित होतो आणि सर्पाची पूजा करतो त्या दिवशीपासून नागपंचमीचा सण साजरा केला जातो ज्या दिवशी स्त्रिया सर्पाला भाऊ मानून त्याची पूजा करतात सर्वांनी ही कथा ऐकून तुमचा कल्याण होवो जय नाग देवता, ओम नम शिवाय